सोलापूर शहरातील लष्कर भागात असलेल्या आडके हॉस्पिटलवरून अंगावर पाणी कोण टाकले विचारल्याने डॉक्टर संदीप आडकेकडून मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सीसीए कॅमेरेमधून डॉक्टराकडून मारहाण होत असताना दिसत आहे. आपण पूर्ण व्हिडिओ पहा. घटना काय आहे? जमजम न्यूज ब्युरो सोलापूर. चौधरी इथं रक्ताचे डाग लागलेले आहे. काय झालं? फरकर काही नाही. मी बाथरूमला जाऊन आलो. मी मग तिने काय वर्ण पाणी टाकलं मला. कोण टाकलं मला माहीत नाही. मी खाली होतो. वर्ण पाणी टाकलं माझ्या अंगावर. मी विचारले गेलो. मी मग तिने काय काठी घेऊन मला मारायचं चालू केलं. डॉक्टरने काय नाव होतं डॉक्टरचं? नाव काय? काय त्याचं नाव माहीत नाही मला. संदीप आडके. आडके म्हणून त्याचं नाव एवढंच मी ओळखतो. हे कुठं झालं हे सगळं? तिथं झालं. लष्करमध्ये झालं. लष्करमध्ये कुठं? लोधी गिल्ली. लोधी गिल्लीमध्ये कुठं? शिवीरच्या कॉर्नरला. अच्छा. इथं लागला. इथं पाच टाके पडले. इथं हे बघा. इथं बी लागलेलं आहे. पहिल्या जे का भांडण बिंड झाले होते का तुमचे? नाही 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 नाही. आमच्या संग काही बोलायचे नाही काय नाही. पोलीस कंप्लेंट केली का आपण? हां केलो की. हां काय सांगे केलं का? हां केलं. पोलिसांनी काय सांगितले? पोलिसांनी 5 वाजता येतो म्हणून सांगितलं. कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये? सदर बाजार. माझं नाव हरिश्चंद्र मदन आंबेवाले आहे. हा माझा मामा आहे तर विजयसिंग चौधरी. विजयसिंग चौधरी त्यांनी असंच सरकारी जे बाथरूम असत ना सर, बाथरूमपासून लगी करून येत होते. येता येता त्याला हॉस्पिटलच्या जवळनं वरून कोणतरी उष्टा पाणी टाकलं त्यांच्या अंगावर. सर सरांना विचारायला गेले. डॉक्टर सरांना, संदीप आडके सरांना. मग त्यांनी डायरेक्ट त्याला काठीनं मारहाण चालू केले आणि त्यांच्या हातात असं 5 टाके पडले सर. 5 टाके पडले आणि डोक्यात बी 4-5 लाट्या मारले त्यांनी. संदीप आडके सरांना ते कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ते अन्यथा नाही झाली सर, आमच्या लोधी समाजच्या सगळे लोकांनी येऊन त्यांच्या दवाखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके, आडके हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल शेजारी प्रॅक्टिस करतो मी सोलापुरात. आज सकाळी अशी एक घाणेरडी गोष्ट आमच्या हॉस्पिटलच्या एरियात झाली की मी माझ्या कारमध्ये बसत होतो 10:30 सुमाराला आणि एक दारू पिलेला विजयसिंह चौधरी नावाचा एक व्यक्ती आला आणि मला तो आर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला. मला काहीतरी माझ्या अंगावर पाणी पडलंय म्हणून मला जाब विचारू लागला. मी त्याला तो माणूस तर मी कधी आयुष्यात आधी बघितलेला नाही आहे. मग त्याच्याचबरोबर एक त्याचा एक मित्र होता दशरथ म्हणून महिनावाले, तर तो त्याला सांगत होता की हे डॉक्टर साहेब आहे, त्यांच्याशी नीट बोल, यांच्यासं काही संबंध नाही आहे तुझ्याशी. तरीसुद्धा तो सारखा मला वेडवाकडं बोलायला लागला, अरेदावी करायला लागला, दमदाटी करायला लागला. आणि ह्या दशरथ त्याचा जो मित्र आहे त्याला ओढून नेत असताना त्याचा अजून चेव वाढला आणि तो वेड्यावाकडे शिव्या द्यायला लागला, आमच्या स्टाफवरच्या अंगावर धावून यायला लागला,
आणि दरवाजे आपटा लागला हॉस्पिटलचे, असा विचित्र प्रकार करायला लागला आणि मग ऑब्व्हियसली तिथं मॉब जमला आणि मग आमच्या लोकांनी वगैरे सगळ्यांनी त्याला हटकलं आणि मग त्याला घेऊन गेला। तर खरा प्रकार काय की मग मी माझ्या स्टाफला विचारलं की हा माणूस कोण आहे, काय झालंय। माझ्या स्टाफने सांगितलं की सिस्टरांनी की 4 दिवसापासून हा माणूस दारू पिऊन ह्या एरियात आपल्या हॉस्पिटलमध्ये येतोय आणि आम्हाला दमदाटी करतोय की अरे शिव्यागाळी करतोय आणि म्हणतोय की माझ्या अंगावर कोणीतरी पाणी टाकलंय। आता पहिली गोष्ट तर आमच्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये जे पार्किंग आहे तर त्याचं म्हणणं आहे तो तिथं उभारला होता आणि कोणीतरी पाणी टाकलंय। आमच्या हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये अशा दारुड्या नशेडे गंजेडे लोकांनी येणं हे प्रोहिबिटेड आहे, त्याला स्ट्रेस पासिंग म्हणतात। तर त्याने जर केलं असेल तर पहिला गुन्हा त्याच्यावरच दाखल करायला पाहिजे आणि आम्ही काय असे हात बांधून बसलेले लोक नाही आहे की कोणी आयऱ्यागायऱ्यांनी दारुड्यांनी यावं आणि आम्हाला जाब विचारावा, आम्ही ज्या काही गोष्टी केल्या नाहीत। त्यासाठीच मी जाऊन हा जो कोणी दारुडा विजय सिंग चौधरी आहे आणि अजून एक त्याच्याबरोबर होतं काशीनाथ लक्ष्मण बाडीवाले आणि हा दशरथ, त्यांची सदर बाजार पोलीस स्टेशनला तात्काळ मी फिर्याद दाखल केलेली आहे त्यांच्यावर आणि 100 नंबरला आम्ही कळवलेलं आहे तात्काळ पोलिसांच्या 2 गाड्या येऊन त्यांना घेऊन जाऊन त्यांच्यावर FIR आम्ही आज सकाळी दाखल केलेली आहे। ताज़ा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।